सिकंदर सिंग आणि महेंद्र गायकवाड यांची कुस्ती झाली त्या कुस्ती थोडी तक्रार झाली पण ती तक्रार मीडियापर्यंत आली बरोबर अशीच तक्रार एक 20 वर्षापूर्वी गुंडाजी पाटलांच्या प्रकरणामध्ये पण झाली. मग या गुंडाजी पाटलांच्या तुम्ही बघितलं का त्याचा खेळ वगैरे गुंडाजी पाटलाचा बघितलं गुंडाजी पाटील कसा पहिला आलो नाही चांगला पहिला एक नंबर पळून खेळला तगडा पळून चांगला खेळत होता पण त्यांचं जरा थोडस जरा झालं कचीकरण झालं थोडस तिथे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थोडस झालं कचीकरण झालं. मग सिकंदर शेख वर तुम्हाला असं वाटतं का अन्याय झाला महेंद्र गायकवाडच्या कुस्तीच्या वेळी? नाही नाही सिकंदर शेख वर बघा तुम्हाला सांगतो नाही अन्याय झाला नाही ती कुस्ती बरोबरच होती जास्त अनेक पंच म्हणून सांगताय तुम्ही त्रयस म्हणून हो बरोबरच होती ते बघण्याचा योग तुम्हाला आलता आलं आम्ही बघितली हिला मोबाईलला बघितली कुस्ती बरोबर आणि समजा अन्याय जरी तेवढ्या हे झाला असता मी म्हणतो तरी सुद्धा त्यांना 1.5 मिनिटं होते ना बाकी सिकंदरला हो शेवटचे 1.5 मिनिटं होते त्यात कुस्ती फिरवत आली असती त्यांना सिकंदर शेखना पण ती काही केलं नाही नाही झालंच नाही ना त्यावर असं झालं काय होय बरोबरच आहे त्यामुळे महेंद्र गायकवाड बरोबर होत बरोबरच होत. अरे कुस्तीमध्ये कसं आहे थोडस लोकांना वाटलं असेल बाबा याच्यावर अन्याय झालाय पण त्यांना 1.5 मिनिटं असताना सुद्धा ती कुस्ती फिरवत आली असते बरीचशी बर बर 1.5 मिनिटांमध्ये 3 मिनिटांची कुस्ती राऊंड असतोय 2-3 मिनिटांचा राऊंड असते फिरवत आली नाही फिरवत आली नाही ते आता समजते ना त्यात समजून येते म्हणजे मीडियाने मात्र त्याच्यावर जरा जास्त मीडियाने जरा थोडस हे केलं जात त्यामुळे ते असं झालं त्यामुळे सिकंदरवर भावनिक लय आलं भावनिक लोकांचं प्रेम बसलं त्या सिकंदरवर त्या प्रेमापुढे सिकंदर शेखला आता फायदा झाला की तो महाराष्ट्र केसरी झाला आपण ताकदीने लढला आपण त्यामुळे त्या माणसानं आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं करण्याचं पण काम केलं कोल्हापूरचं नाव मोठं केलं त्याबद्दल त्यांचं आभार मानलं. जय हिंद. माझं नाव हौलदार नारायण सनगर. आज आम्ही अशा एका पैलवानाजवळ आलेलो आहे जे जुने मल्ल आहेत ज्यांची कीर्ती फार मोठी आहे असे मल्ल पैलवान संपत जाधव यांच्याजवळ आलेलो आहे जे 5 वेळा ऑल इंडिया चॅम्पियनसाठी गेलेले 3 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन 2 वेळा उपमहाराष्ट्र चॅम्पियन आणि उपमहाराष्ट्र केसरी असणारे संपत जाधव यांच्याजवळ आलेलो आहे. त्यांचं गाव आहे चिंचोली जे कोकरूडजवळ आहे. अशा पैलवानाजवळ आलेलो आहे आणि त्यांचा पूर्ण इतिहास त्यांची कारकीर्द आज आपण जाणून घ्यायची आहे. नमस्कार. नमस्कार. आज आम्ही तुमच्याजवळ आलो आहे कारण मैदानात आम्ही जातो तुम्ही पंच वगैरे असता आणि ते बघितलं की थोडं बरं वाटतं आणि तुम्हाला भेटायची इच्छा होती आणि योगायोगानं आज ती संधी आली. मला एक सांगा तुमचं बालपण कशा पद्धतीचं होतं तुमचं परिचय सांगा आणि तुमचं बालपण सांगा तुमचं नाव. माझं नाव संपत गुंडा जाधव. पूर्वी वडलार्जितच परंपरा कुस्तीची बर भाऊ एक खेळाडू कुस्ती खेळाडू बर आणि त्या घराण्यात मी माझा जन्म झाला बर आणि त्यापासून आम्ही भाऊ कुस्ती करत असताना मी त्याच्याबरोबर तालमीत लहानपणी जात होतो आणि त्यांच्याबरोबरच त्यापासूनच मी कुस्तीचे धडे असं गिरवायला लागलो. बरोबर. मग तुमचे वडील पैलवान होते? वडील होते पैलवान होते. बरं. मग तुमची घरची परिस्थिती कशी? घरची परिस्थिती फार एकदम गरिबीची हालाकीची होती. गरिबीची हालाकीची होती. आणि मग तुम्ही कशा पद्धतीने लहान असताना कसं कुस्ती खेळायचं काय? लहान असताना अगदी चटकेशीर असं कुस्त्या करत होतो चटकेबाज कुस्त्या करत होतो मैदानमध्ये. बरं. एक काहीतरी चांगला पैलवान व्हावं असं लहानपणापासून एक जिद्दच होती मनामध्ये. तुमच्या मनामध्ये होती? माझ्या मनामध्ये होती. ओके. मग तुम्ही साधस हे चिंचोली गाव आणि ह्यातून तुम्ही एवढ्यापर्यंत मजल मारली मग त्यावेळी तुम्हाला अशी ऊर्जा कोण होतं तुमचं ऊर्जास्थान कोण होतं? सुरुवातीला मी 15-16 वर्षाचा असताना भाऊ माझा एक थोरला बंधू मुंबईमध्ये गिरणी कामगार म्हणून तिथे कामाला होते. बर. गिरणी कामगार आणि त्यांच्यापासून त्यांनी मला सुरुवातीला कोल्हापूरला पाठवलं. बर. ती गिरणीमध्ये काम करत असताना त्यांनी मला तिकडं कोल्हापूरला पाठवलं आणि तरीसुद्धा ते आम्हाला जरा थोडंसं तटपुंजी आर्थिक मदत असल्यामुळं इकडून गावाकडून येत असल्यामुळं माझं तिथं खुराकचं भागत नव्हतं. पण नंतर मला फतेशराव नाईकाप्पा लोकनेते त्यांनी मला त्यांनी कुस्ती बघितली एका फळामध्ये. बर. आणि त्या फडामध्ये कुस्ती बघितली असताना तिने मला दुसऱ्या दिवशी सांगितलं कुस्ती बघितल्यानंतर की तू कारखान्यावर ये भेटायला मला.
मग मी तिथं कारखान्यावर भेटायला गेलो आप्पांना, तेव्हा आप्पा चेअरमन होते. ते आप्पानी म्हणले तुला मी महिन्याला आपलं एवढं पैसे ठराविक देतो, एक म्हणजे 300-400 रुपये तुला देतो आम्ही त्या काळामध्ये. म्हणजे हे आम्हाला वाटतं 78 गोष्ट असणार आहे. काय सांगता? होय, 78 गोष्ट. त्यावेळी 400 रुपये म्हणजे फार मोठी रक्कम असायची. हो, 400 रुपये म्हणजे त्यावेळेला ती इतकी स्वस्त होती की 20 रुपये किलो तूप होत, तूप होत आणि 20 रुपये किलो बदाम बी होती. काय 20 रुपये किलो. बर. आणि मटन वगैरे 10 रुपये किलो त्यावेळी. त्यावेळी 400 रुपये तुम्हाला देत होते. त्यावेळी 400 रुपये देते. बर. आणि त्याच्यामुळं त्यांचा हे असल्यामुळं म्हणजे नोकरीला म्हणूनच आम्हाला मला घेतलं होतं. आणि त्यांच्या आशीर्वादामुळं मी पुढं प्रगती करीत करीत असा गेला. गेला. मग तुमचं शिक्षण किती झालं? शिक्षण जुनी लास्ट बॅच 11वीची. 11वीची लास्टच बॅच होती. त्यानंतर पाठीमागचा जो कार्यक्रम होता, अभ्यास होता, तो 10वीपर्यंत मग पुन्हा असं झाला. 11वीची 10वी झाली. 10वी झाली. फतेसिंग आप्पांची तिथं लागला. त्या तिथून पुढे मग तुमचा प्रवास कसा सुरू झाला? मग तुम्ही कुठे गेला? मी सुरुवातीला कायम तालमीमध्ये गेलो. कायम तालमीमध्ये गेलो. तिथे वस्ताद कोण तुमचे? तिथे त्यावेळा वस्ताद रंगाकळंत्रे. रंगाकळंत्रे बाचणीचे रंगाकळंत्रे वस्ताद. बरोबर. ते प्रॅक्टिस घेत होते बाचणीचे रंगाकळंत्रे. म्हणजे कशा पद्धतीने काय असायचं तुमचं? त्या पद्धतीने त्यावेळेस सकाळी उठलं की सकाळी रनिंग, पुन्हा रनिंग करून आल्यानंतर मग पुन्हा हौदा उकरणे, सपाटे मारणे, जोर बैठकी मारणे, सकाळचा व्यायाम असायचा. आणि दुपारच्या सत्रामध्ये हौदा उकरून कुस्ती, म्हणजे ठराविक पहिलवान असं करायचं. हौदा उकरायचा आणि ठराविक पहिलवान असे हौदा उकरून पकड. बरोबर. असे करायचं. मग रंगाकळंत्रे कसे पहिलवान होते? रंगाकळंत्रे महाराष्ट्राला त्यावेळा 3 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन होते. महाराष्ट्राला गडी बारका पण जोड मोठी 62 किलो पण जोड मोठी. आणि शिकवायचं कसे ते? शिकवायचं म्हणजे सकाळी सकाळचं पाठी असणारच तिथं व्यायामाला, किंवा सगळा व्यायाम आमचा घेणार सकाळी पाठीचा. आणि पुन्हा नंतर दुपारी 3 नंतर मग कुस्तीचं प्रॅक्टिस घेणार. अशा पद्धतीने रंगामध्ये घेणार. मग त्यांना काय मानधन काय तुम्ही देत होता? काय काय नाही याच्यात. काही काय मानधन नव्हते, पण ते नोकरीला बाकी होते. नोकरी सांभाळून हे प्रॅक्टिस घेत होते. 2 टाइम घेत होते प्रॅक्टिस. मग तुम्हाला त्यांच्यावर असा आदर त्यावेळी भरपूर होता? भीती होती त्यांची तुम्हाला कधी? भयानक भीती होती त्यावेळा. चिडले तरी एखादं मारणे वगैरे हा प्रकार होता? नाही नाही, मारत नव्हते, पण त्यांचा दबाव एक जबरदस्त होता. कावायची जबरदस्त दबाव. कावणार म्हणजे बोलणार, पण ते बोलण्यातून अगदी एक दशत निर्माण व्हायची बोलण्यात. दशत म्हणजे आपलं असं पहिलवानांना त्यांची भीती होती. भयानक भीती होती. आणि एकदम चांगला. त्यावेळा पूर्वी बुलेट गाडी असायची. आणि बुलेट गाडी अशी तिथं बाहेरच्या बाजूला असं वाजला ठोका की अगदी शांतता असायची. सगळी तालमी असायची त्यावेळी. 100 मुलं होती. 100. मग असे तुमच्यावर चांगले जाणी मुलं कोण कोण होते त्यावेळी तालमीत? तेव्हा माझ्या वेळेला म्हणजे बाळू चरापले होते, कौलवचे बाळू चरापले, पुन्हा प्रकाश चौगले, पुन्हा बाळू कोदवडेकर, कोदवडेचे बाळू कोदवडेकर, बाळू पाटील, पुन्हा संभाजी पाटील होते की कुडीत्रकर. कुडीत्रकर होते म्हणजे मोठे मोठे संभाजी पाटील. संभाजी पाटील त्यांची कुस्ती मला वाटते कर्तारपूर झाली होती. कुस्ती कर्तारपूर कराडला. आणि सतपाल आणि युवराज झाली होती. 2 नंबरला संभाजी पाटील आणि कर्तार यांच्यावर कुस्ती. ती कुस्ती कशी झाली? ती कुस्ती सुटली. बाकी कुस्ती सुटली. सुटली दोघांची सुटली. बरोबरी झाली कुस्ती. करता पण चांगला पहिलवान. चांगला पहिलवान. 1 नंबर पण होता. तसं वास्तविक तो सतपालपेक्षाही चांगला पण होता. करता करता होय. लय चांगला खट्ट खेळणार. तुम्ही सांगताय की रांगाऊ काटा येतो. होय होय. एवढं जबरदस्त खेळायचं. एवढा जबरदस्त खेळणार. पण संभाजी पाटलांनी त्यांच्यावर चक्कर चांगली जबरदस्त दिली. संभाजी पाटलांचं वजन किती असावं त्यावेळी? संभाजी पाटलांचं त्यावेळा वजन बघा 100 किलोच्या वर होतं. 115 किलो वजन असं होतं. मग तुमचं वजन सर्वात जास्त किती होतं? माझं जास्तीत जास्त माझं वजन फार कमी 80 किलो. 80 किलो. 80-81 वर गेलो नाही मी कधी. नाही गेलो. पण तब्येती आणि तिचे म्हणजे हे शरीरामध्ये हे घट्टपणा, लवचिकपणा घट्टपणा चांगला. मग तुमचा व्यायाम जो असायचा ते तुम्ही किती बैठका मारायचं असं मिनिमम? कमीत कमी बैठका. बैठकी तशा जरा कमी जाईल मारत. बर. बेटे कमी. पण रनिंग
अनेक हौदा खो करणे हे बाकी व्यायाम जास्त करतो. रनिंग एक करत होतो, मला वाटतं एक 5 किलोमीटर जायचं पळत आणि 5 किलोमीटर परत यायचं, 10 किलोमीटर रनिंग व्हायचं. रोजचं 10 किलोमीटर रोजचं धावायचं. बावड्यापर्यंत जातो, बावडा बावडा ते बर ते कोल्हापूर फिरला बावडा की नाही तिथपर्यंत जातो. काळायमामते बावडा बर. तुमचं खाणं काय असायचं रोजचं? खाणं तेव्हा बदाम बी असायचं, एक 40 भर बदाम बी टाकतो आम्ही दररोज सकाळी 47 भर, संध्याकाळी 40 भर. तूप बाकी तुपातच कालवून असणार, पाणी फार कमी, तुपातच कालवून. पुन्हा दुपारची तूप दूध आणि खारीक आणि ते असं हे करून ती रेबडी असायची. काय वेळा काही काही पहिलवान काही पहिलवान ते हे बी आकणी म्हणून असायची, आकणी मटणाची हाडांची, बकरीच्या हाडांची आकणी सूप म्हणायचं त्याला. सूप 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 त्याला आकणी म्हणायची. आता ते सूप आता बरोबर आहे, ते सूप तयार करून काय काय पण पेत होते असे. काय पण मला काय त्याला योगाला योगाला नाही आला ते पेत होते. मग मला एक सांगा, तुम्ही ज्या तालमीत खेळायचं असाल त्यावेळी मोठी जोड तुमच्या तालमीत कोण कोण खेळायची? मोठी जोड बघा त्यावेळा त्या काळामध्ये लक्ष्मण वडार त्यावेळा म्हणजे त्यांनी मध्यंतरी 7-8 वर्षे नोकरी सोडली, त्यांची बी परिस्थिती फार डेंजर झाली नंतर नंतर घरी गेल्यानंतर. लक्ष्मण वडारांची फार गरीब म्हणजे परिस्थिती पैशाचं ह्याची पाक चणचण भासायला लागली. मग त्यावेळा बाळासाहेब आपले ते तालीम संघात सेक्रेटरी बाळासाहेब गायकवाड काहीतरी बाळ गायकवाड मग तिने त्याला त्या तिथनं त्या केरलीतनं परत कोल्हापुरात आणून महापालिकेमध्ये त्याला तिने नोकरीला ठेवलं, त्यांना ठेवलं म्हणजे लक्ष्मणरावांना. आणि त्यानंतर मग तिने पुन्हा 7-8 वर्षे कुस्ती मेहनत केली. त्या काळात आम्ही होतो तालमीत, त्या काळात मी ते तालमीत होतो. बर, लक्ष्मण वडार कशी होती खेळायला? लक्ष्मण तसा गडी शरीरानं लय तगडासारखा गडी होता, लय कठीण शरीर, भयानक कठीण. उंचीला कमी पण वजन भरपूर. उभाने आडवा ते पुकारत होते बघा मैदानामध्ये, तशातली गत त्यांची असायची म्हणजे उभा बी तोडा आडवा बी तोडा अशी अशी तब्येत त्यांची. आणि तब्येत बाकी घटलंय, भयानक घट. आणि चटक चुनिकली होती म्हणतात हो, चलाकी बी होती त्याच्यामध्ये. डाव कुठला मारायचा ते जास्त जोरात डाव मारायचे? जास्तीत जास्त डाव खाली धरून आणणे आणि घुटना मारायचे. लक्ष्मण वडार म्हणजे महाराष्ट्र केसेस झाले त्यावेळी तुम्ही होता का त्यांच्या बरोबर? तेव्हा नव्हतो आम्ही म्हणजे परिस्थिती हालाकीची आल्यानंतर परत त्यांना कुस्ती खेळावी लागली. शेवटी त्यांना बाळ गायकवाडने आणून त्यांना कोल्हापुरात आणून त्यांना पुन्हा नोकरीला लावून महापालिकेमध्ये वस्ताद म्हणून काहीतरी नोकरी लावली ती वस्ताद म्हणजे महापालिकेच्या तालमीतली आपली तालमीत म्हणून असं असं केलं. आणि ते नोकरी लावल्यानंतर पुन्हा 7-8 वर्षे ते खेळले. त्या काळात आम्ही होतो त्यांच्या बरोबर. मग तुम्ही ऑलिम्पिकवीर बंडा पाटील वगैरे यांची कधी कुस्ती बघितली का? एकच कुस्ती बघायला मिळाली कोकण मध्ये मैरुद्दीन हंगड बरोबर होती कुस्ती, जे वारण्याची वस्ताद होती. वारण्याची वस्ताद हा बरं. कशी झाली कुस्ती ती? सर कुस्ती बंडाने चटक्यात हे केलं, हरवलं. बंडाना तसे विषय वेगळाच होता, बंडांना एक चांगलीच पण होती, एकदम जबरदस्त एकदम जबरदस्त कुस्ती. आणि चला चटक्याची कुस्ती त्यांची असायची सारखी आहे. ज्यावेळी ऑलिम्पिकला गेले तेव्हा माहित होत? तेव्हा काय माहित नव्हतं कारण ती गोष्ट 64 वय त्यांचं 80 आणि माझं 67 एवढा फरक होता. बरोबर. त्यामुळे ती फार सिनियर पहिलवान. मग मला एक सांगा, तुमची मोठमोठ्या पहिलवान यांच्याबरोबर कोणाबरोबर कुस्ती झाली? माझे गुलाब बर्डे मराठी केसरी पलूसमध्ये एक नंबर शेवटी कुस्ती झाली मराठी केसरी, तिथे मी हरलो. बाकी गुलाब बर्डेने मला मारलं. पुन्हा तानाजी बनकर मराठी केसरी मराठी केसरी तिथं बांबोड्यात मागीन त्यांची कुस्ती झाली, तिथं त्यांना मी हरवलं तिथं बांबोड्यामध्ये. तानाजी बनकरला बांबोड्या मराठी केसरीला हरवलं. बर. पुन्हा मराठी केसरी सतीश मांडिया बर त्यांची सह्याद्री कार्यक्रमामध्ये झाली सुट्टी, दोघांची झाली कुस्ती तिथं, दोघांची बरोबर झाली कुस्ती. सतीश मांडिया मराठी केसरी. आणि पुन्हा संजय पाटील बरोबर झाली ती कुस्ती ह्याच्यावर अटकेकर वारलेले हा, त्यांच्यावर मी हरलो. बाकी पॉइंटवर हरलो संजय पाटील. म्हणजे ही चार पहिलवान म्हणजे मराठी केसरीची. आणि रावसाहेब मगर छोटा का मोठा? छोटा रावसाहेब मराठी केसरी. त्यांची माझी कुस्ती येळापूरमध्ये अकलूजवळ येळापूरमध्ये तिकीटवर कुस्ती त्यावर होती, तिकीटवर झाली कुस्ती. जाहिरात काढून तिकीटवर जाहिरात माझ्याकडे जाहिरात अजून आहे ते आहे अजून. तर तिथं मी त्यांना बाकी तगडा लागलो जरा थोडस, त्याला सोडवून घेतला.
सोडून घेतलं छोटा काय बात आहे, काय बात आहे. म्हणजे तुमचा मग एवढा मोठा इतिहास आहे, तुम्ही कधी मानधनासाठी वगैरे काही कधी झालं अप्लाय केलं सर कधी मानधन आपलं शासनाचं? हा मी कसं असतं नोकरीला असल्यामुळं मी 2017 रिटायर झालो कारखान्यातून, चिखली कारखान्यातून. त्याच्यामुळे मी काय प्रयत्न केला नाही, आपले पैसे बऱ्यापैकी पगारात मिळत होता आणि एक न ड्युटी करता पैसे मिळत होतं. तुमचं जे एवढा जो खुराक वगैरे चाललं मग आई वडिलांच्या ह्याच्याकडून मदत व्हायची तुम्हाला? व्हायची, सुरुवातला झाली भावाकडून आणि माझ्या आमच्या आई वडिलाकडून झाली सुरुवातला. गरीब, फार गरीब सुरुवातला परिस्थिती. एवढं तुम्हाला असं कधी प्रसंग आला का की तुम्हाला कुठे कुस्त्याला गेला आणि तुमचा असं मजेशीर एखादा किस्सा आहे का की तुम्हाला मैदानाला मानधनच मिळालं नाही, काही पैसे मिळाले नाही, असं कुस्त्याला गेला तुम्ही, असं कधी काय घडलं का कुस्त्याला गेल्यानंतर? मैदानाला कुस्ती केली आणि तुम्हाला पैसे एकदम कुंडलमध्ये गेलतो, कुंडलला कुस्त्याला गेलो होतो. शेवटी कुस्ती लागते माझी शिवाजी दीड वाघ बरोबर, पण त्यांनी नंतर दिलं पैसे मला. बर, एक महिन्यापर्यंत दिलं पटो. पण मी काय म्हणतो, असा असा कधी योगायोग आला का की कुस्त्याला गेला फक्त नारळच घेऊन यावं लागलं किंवा कमीतल्या कमी पैसे मिळाले असं होत होतं का पहिलं कधी? नाही होत होतं की सुरुवातीला तेव्हा होत होतं, पैसे कमी फार तटपुंजी सगळी दिली की सगळी असायची सगळी त्या काळामध्ये फार म्हणजे गावातल्या कुस्त्या कुठं ह्या आमच्या मला वाटते आमच्या तालुक्यामध्ये कुस्तीच लागत होती माझी शेवटी शेवटी नंतर कधी म्हणजे पैशामुळं पैशाअभावी किंवा पैलवान न येण्यामुळं असं. कसं आहे यात्रा चांगली मोठ्या मानधन असलं तर ती मोठे पैलवान यायची ते मैदान, मग असं ते कधी होत नव्हतं असं या भागामध्ये इकडे. बर, हा, त्याच्यामुळे कुठंतरी का नव्हती लागत. मग कुठं लागायची? पलूस, कुंडल, बांबोडे अशा ठिकाणी लागायची कुस्ती. मग तुम्ही एवढा प्रवास केला म्हणजे जवळजवळ 3 वेळा ऑल इंडिया चॅम्पियन, 3 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन, उप महाराष्ट्र केसरी, एवढ्या तुम्ही गोष्टीपर्यंत तुम्ही पोचला, एवढं करत असताना तुम्हाला कधी अडचणी आल्या का? अडचणी म्हणजे नाही कधी आल्या, तशी अडचण आली नाही. नाही, मी सुरुवातीला मला वाटते 10 वर्षे तिथे काळ्या तालमीत होतो आणि पुन्हा 8 वर्षे मी ह्याला गेलो, सांगलीला गेलो वसंता कुस्ती केंद्रामध्ये. बरं, तिथं वसतात कोण होते? तिथं वसतात सूर्यवंश सर, देव सूर्यवंश सर आणि ग्राम नलवडे मामा. बर, नॅशनल हे NIS कोच, दोघे बी NIS त्यांनी केलं होतं. आणि सूर्यवंश सर अगदी म्हणजे हुशार माणूस, अगदी भारतातला एक नंबरचा पैलवान, हे कुस्ती कोच भारतातला एक नंबरचा कुस्ती, मिलिटरीमध्ये होते पूर्वी ते. हा, आणि त्यातनं ते इकडे आले, मिलिटरीतनं पुन्हा त्यांनी NIS करून इकडे आले. ते ज्या शिकवायचे त्यावेळी त्यांचं कसं शिक्षण असतं? कडक लय होते? लय कडक, कडक लय कडक. आणि टायमिंग मध्ये रनिंग करून या सगळं टायमच लावणार, इथनं जाय रनिंग करताना जाय किती किती कुठल्या स्टॉपला जायत कुठल्या ठिकाणी जायत इथनं परत टायमिंग मध्ये परत असं लेट वगैरे झालं तर चिडणार मग ते स्वतः पण होते आमच्यावर, स्वतः रनिंग करायचे ते. वय असून सुद्धा, वय नव्हते उठले पण असून सुद्धा ते स्वतः रनिंग करू. शांतिनिकेतनला आम्ही होतो बघा, त्या काळात सांगलीमध्ये शांतिनिकेतनला होतो आणि शांतिनिकेतन मध्ये ते गणपती मंदिर हे आम्ही अंतर 28 मिनिटात पूर्ण करतो. शांतिनिकेतन ते गणपती मंदिर किती? 5 किलोमीटर? 9 किलोमीटर होत, म्हणजे येताच 9 किलोमीटर. मग ते 28 मिनिटात? 28 मिनिटात टाइम लावूनच. नलवडे मामा ते स्कूटर घेऊनच आमच्यावर असायचे. बर, नलवडे मामा. आणि शेवटच्या टप्प्यात इतकं तडपडणार आम्हाला सूर्यवीर सर, ते भयानक रनिंग करणार, इतकं तडपडणार की ते पाठीमागे दिसलं की आम्ही पुढं लय जोसात पडणार असं असं होतं. मला एक सांगा, तुम्ही महाराष्ट्र केसरीच्या ह्याला गेलता कधी? महाराष्ट्र केसरीच्या लढतीला कधी गेला का? महाराष्ट्र केसरीसाठी कुस्ती खेळण्यासाठी स्पर्धेला गेलतो की पिंपरी चोटलाच गेलतो महाराष्ट्र केसरी आदिवशी. कधी किती साली? मला वाटतं 85 किंवा 86 असं. त्यावेळी कशा कुस्त्या होत्या? तू कशा असायच्या कुस्त्या त्यावेळी? म्हणजे कसं बाकी पैलवान बाकी एकापेक्षा एक सरस त्यावेळा होतो. बरोबर, पण म्हणजे तुमचं कुस्त्याचं नियोजन कसं असतं? म्हणजे मातीगट वेगळा आणि गादीगट वेगळा? माती आहेत ना आणि मॅटवरून, असं दोन गट होत होत. बर, मग जे मॅटवरून असायचं तेवढंच मातीतनं बिगट असायचं. बरोबर, आणि मग ते कसं मातीतनं पुढे जाईल तो आणि मॅटमधून पुढे जाईल मराठी केसरी असं असं. मग तुमचं कसं कसं किती कुस्त्या झाल्या तुमच्या? तुमचं वजन किती होतं त्यावेळी? त्यावेळा माझं वजन 80 किलो होतं. 80 किलो? 80 किलो. तुम्ही महाराष्ट्र केसरीसाठी उतरलेला? उतरतो. तुम्ही डायरेक्ट कोल्हापूरमध्ये सिलेक्शन झालं तुमचं का सांगलीत झालं? सांगलीत. तुम्ही किती जण होता? सांगलीत ना बाळू मुल्ला मॅटर ना आणि मी मातीवर दोघच होता. दोनच निवड
दोनच निवड. आता कोल्हापुरामधनं चार असावे पाहिजे. हा, चार कोणकोणते कोल्हापूरमधनं? कोल्हापुरामधनं रामा माने, जोशीलकर, जोशीलकर अनेक भर, नामदेव मुळे. नामदेव मुळे ते अगोदर झाले ते मराठी श्री, नंतर सांगलीला, सांगलीला झाले ते. सांगली झाले का? सांगली झाले ते. हो, सांगली झाले ते. सांगली दोघं अगोदर झाले ते. दोघं आणि कोणतर होते त्यांच्या बरोबर? हा, अनेक कुत्र दोघं त्यांच्याबरोबर होत. बाबू दांडगे आमच्या तालमीतच. हा, आमच्या तालमीतले बाबू दांडगे होते की? बाबू दांडगे, बाबू दांडगे होते. अनेक कोणतर होते? अनेक कोणतर होते. मग माती गटातून कोणकोण तुम्ही आलात पुढं? माती गटातनं रामा माने आणि मी आलो की. तुमच्या किती झाल्या त्या गोष्टी त्यावेळी? त्यावेळी एक चार पाच झाले असले गोष्टी. मग चार पाच जण तुम्ही मारलं? हो, चार पाच. मग रात्री माती गटात तुमची कुणाची आली? रामा मानची माझी आली. रामा माने माझी आली. मग ती गोष्टी रामा माने कशी पैरवण होती? रामा माने चांगले पण होते. चांगले पैरवण. त्यांचा आवडता डाव कोणता? आवडता डाव समोरनं असे समोरच पाय अडवायला होणार असेल ठीक ना, असं पूर्ण समोर 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 समोरच ठेपी लावून असं ती डाव त्यांचा फेमस झाली. स्वारी एक घालायची? स्वारी एक नंबर. रामानंद स्वारी, स्वारी एक नंबर. स्वारी बरोबर. ती कुस्ती कशी झाली तुमची? काय झाली ती? पॉईंट मला हरवलं. रामाने पॉईंटवर झाली. त्यानंतर रामाने महाराष्ट्र केसरीला विष्णू जोशीकरांच्या बरोबर झाली. ती कुस्ती कशी झाली? विष्णू जोशीकरांची आणि रामानेची कुस्ती? ती बी कुस्ती चांगली जोर झाली. कुस्ती झाली? लय जोर झाली कुस्ती. त्या जोशीकरांनी त्यांना हरवलं. हरवलं कसं म्हणजे? पॉईंट मध्ये झाली का? पॉईंट झाली. पण ती पण पॉईंटवर झाली. पण राम माने कल खतरनाक पैलवान म्हणून असं त्यांचं नाव होत. खतरनाक पैलवान ना? खतरनाक प्रसिद्ध नव्हतं. बरोबर बरोबर. मला एक सांगा, मग तुम्ही आता एवढा प्रवास केला तर उपमहाराष्ट्रपर्यंत तुम्ही लढला असा, तुम्हाने असं गव्हर्नमेंट कडनं कुठे मोठ्या नेत्याकडून कोणी तुम्हाला मानधन मिळालं का? पत्तीची नाही आप्पा सोडले तर असं कोण दुसऱ्याकडून कोणाला मानधन वगैरे? मी ज्या वेळेला सांगलीला मी गेलो नाही, कोल्हापुरातनं सांगलीला, त्यावेळेला सांगलीतल्या जी मंडळी होती म्हणजे कुस्ती क्षेत्रातमध्ये जी जाणकार मंडळी होती सांगलीमध्ये, म्हणजे इंटरेस्टिंग असं होते ते लोक, त्या लोकांनी मला सांगलीला बोललं खेळायसाठी, प्रॅक्टिससाठी सांगलीला. त्यावेळेस डी एस सुरवंशी तिथं तिथे होते, कोच म्हणून होते. त्याच्या अगोदर आम्ही कवा तरी असं कॅम्पला म्हणून सांगला येत होतो, एक महिना दोन महिने जायत होतो अगोदर त्याच्या अगोदर. बरोबर. पण तिने सांगितलं की मी जरा चांगला पुस्तकाला लागल्यानंतर की हेरा संपतला इकडे सांगलीला आणूया, आणि सांगलीला आणल्यानंतर मग त्याचं बाबा प्रॅक्टिस चांगलं होईल. सुरवंशी सर त्या होतेच. मग त्यावेळेला घेतल्या लोकांनी मला का नाही दोन दोन हजार रुपये असं का नाही 2500 रुपये जमा केले होते तेव्हा, त्या काळात. कुठं? सांगलीतल्या लोकांनी. बर. आणि मला सांगितलं की तू इकडे ये, तुला आम्ही महिन्याला 1000 रुपये आम्ही तुला खर्चाला आपलं देतो, खोराकसाठी देतो. ही कळीची गोष्ट 80 मला वाटतं 80 हो, 80 दरम्यान. मग पुन्हा मी जवळजवळ मला वाटतं 82 किंवा 83 असेल दरम्यान असेल. मग त्यानंतर मी तिथं सांगलीत मग 8 वर्ष गेलो, पण तिने 2500 रुपये जमा केलं होतं बघा जिल्ह्यातल्या लोकांनी. मग त्यात स्वातंत्र्य सैनिक जे बी आबा, बोरगावचे मानसिंग बापू, पुन्हा विलासाबांचे वडील म्हणते होते जयवंतराव तात्या बोरगावचे, हिने प्रत्येकाने 2000 रुपये जमा केले होते. नामदेवराव मोहिते बापू, नामदेव मोहिते बापूंचे जे भयानक आहे, त्या सगळ्या लोकांनी पैसे असं 2000 रुपये जमा करून 2500 रुपये जमा केले, आणि मला मग तिकडून कोल्हापुरातनं सांगलीला आणलं. आणि ते महिन्याला मला नळणीमामा देत होते सर, आणि एक मोठं सगळं होतं नळणीमामाचं, तिने महिन्याला मला 1000 रुपये तेव्हा देत होते कोणाला. प्रत्येक महिन्यात जाऊन तुम्ही? प्रत्येक महिन्याला मी बँकेतनं ते देणार स्लिप हे नवडे मामा, आणि ते मी स्लिप काढून ते पैसे आणणार, काढून खुराक खाणार आपलं. मग तुम्ही एवढं चांगलं पैलवान होता, तुम्हाला पैलवानांना आजकाल काय होतंय की थोडं अहम येतोय ताकदीमध्ये, तसं कधी योगा येत होता का तुम्हाला? नाही तसं कधीच येत नाही. पण एक जिद्द ईर्ष्याले असायची भाई, ईर्ष्या असायची. आणि कसं असतं कुस्तीमध्ये चीड असल्याशिवाय मी कुस्ती होत नाही. चिड जे चिड बी पाहिजे कुस्ती करताना. मग तुम्ही आता ज्या पैलवान तुम्हाला पाडलं किंवा तुम्ही ज्यांना पाडलं त्यावेळी तुम्ही आता समोरासमोर आला तर तोच राग तुमच्या मनात आता पण आहे का? नाही नाही आता नाही. आता समजा एकदम रामा माने तुमच्या पुढे आली. नाही नाही आता आम्ही खेळी पिणं असलो होतो, त्यानंतर आणि मी तिकडे तिथंच खेळतो, प्राचीला घेऊन होतो, त्याला घेत होतो. काय नाही आपलं स्वभाव समाज सतसन नाही तसं, तेवढ्यापुरतच आम्ही आखाड्यात उतरल्यानंतरच मग ते कुस्ती करताना जी दुश्मन तेवढेच व आखाड्यात वर आलं की नाही मग नाही मग ते एकत्र बसून खाणार सगळं मजा बसणार सगळं अजिबात काय नाही दिसलं काय म्हणजे पण आखाड्यात बाकी
अगदी अंतशिवाय कुस्ती म्हणत होतच नाही. बरोबर, प्रॅक्टिसच्याशिवाय होतच नाही. म्हणजे हा एक संदेश आहे नवीन पिढीला की जर तुमचा दुश्मन हा खेळामध्ये कुठलाही गेम असू दे तो तेवढ्या पुरताच आहे, आकड्या पुरतच ते. हा, तिथून बाहेर आलं की तो तुमचा दुश्मन नाही. आजकाल काय होतंय, थोडस मुलांची वैचारिक पातळी अशी आहे की एखादा जर पाडलं तर हा फार मोठा अपमान समजतात आणि ते कायम मनातच ठेवतात. आज मुलांची परिस्थिती आहे, तुम्ही आता बाहेर पंच म्हणून जाता, तुम्हाला पंच म्हणून बघतो. मग तुम्हाला पंच म्हणून काम करण्याचा योग आला का कुस्तीमध्ये? बरे डोला बरे. आता कायम मला वाटतं आज ताकद मी पंच म्हणून कुस्ती सुटल्यानंतर मग पंच म्हणून आहेच होता. किंवा मी महाराष्ट्राच्या कुस्ती परिषद होती त्यावेळेला सुद्धा आम्ही पंच म्हणून 5-7 वर्ष होतो. की कुठे? मराठी किसरा होतो. पंच म्हणून 5-7 वर्ष होता. हो, 5-7 वर्ष होतो खेळत, म्हणजे पंच म्हणून काम करत होतो. बाकी मैदानला कुठं कुठं जाण्या? मैदानला सुद्धा पंच म्हणून असं आजतागत मला करते. कोणतं मैदान वगैरे गेला तुम्ही पंच म्हणून? आतापर्यंत आतापर्यंत वारणेला जातोय. वारणेला, वारणेला असतो कायम, वर्षाला मी असतो वारणानगरला. पुन्हा इकडे भागातल्या इकडे आसपासच्या मैदान असले पंच म्हणून मला ठेवत येतेच. बरोबर. मला एक सांगा, पंच म्हणून काम करत असताना किंवा पैलवान म्हणून काम करत असताना आपल्या भागातलं, या कोल्हापूर जिल्ह्यातलं किंवा सांगली जिल्ह्यातलं सगळ्यात चांगलं मैदान तुम्हाला कुठलं आवडलं आतापर्यंत? वारणानगरच. वारणा मैदान कसं काय तुम्हाला आवडलं? म्हणजे काय त्यात तुम्हाला असं म्हणजे काय वाटतंय काय? पूर्वी कसं आहे, वारणानगरला जे सुरुवातीला मला वाटतंय मागे एक वेळा बघा पाकिस्तानचे पण आले बोलून आले. बरोबर बरोबर. पाटे 4 कुस्त्या सुरू झाल्या, 4 पाटे मजा होतो संपलं तेव्हा पाटे 4. पण ते कसं आहे वारणानगरचं मैदान, म्हणजे ते लोकांना म्हणजे आकर्षक वाटतंय. अनेक लांबचे परदेशातले पैलवान आणून आणि तिथं कुस्ती नुरा होत नाही, काटा कुस्ती होत. बरोबर की? बरोबर. त्याच्यामुळं त्या वारणानगरचं मैदान सगळं नाही, आता अजून सुद्धा ते चांगलं मैदान, पब्लिक वगैरे भरपूर जमते त्या मैदानात. बरोबर, चांगलं मैदान, त्यामुळे चांगलं मैदान. मला एक सांगा, नवीन पिढीला तुम्ही आता काय सांगशील? नवीन पिढीच्या पैलवानांना तुम्ही काय संदेश देशील आता? आता नवीन पिढीतल्या कसं झालंय, आता एक पूर्वीची आमच्या वेळची कुस्ती ही नावासाठी कुस्ती पैलवान करत होते जुने पैलवान. म्हणजे हिंदी केसरी मारुती माने असोत किंवा हिंदी केसरी दीनानाथांना असोत किंवा ही सगळी महाराष्ट्र केसरी पैलवान सगळे असोत, त्यावेळेला नावासाठी कुस्ती करत होते. आत्ताची कुस्ती व्यावसायिक झाली असं असं मला तरी वाटतं. व्यावसायिक झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे कसं होतंय, पैशासाठी असं व्हायला लागलं. बरोबर. म्हणजे आता पूर्वी मध्ये ठेवून पैसे असायचे, 5,000 रुपये किंवा 10,000 रुपये मध्ये ठेवून ते जिंकणाऱ्याला तेवढा पैसे मिळत. पूर्वी आमच्या वेळा आणि त्या आमच्या नंतरच्या अगोदरच्या वेळा सुद्धा ते पैसे जिंकणाऱ्याला मिळत होतं. आता पैसे तसं झाले, आता पैसे दुईकडे भरायला लागले. कुस्तीचं काही हो पण ते कुस्तीचे पैसे दुईकडे दोन्हीकडे व्हायला लागले, दोन्ही पैलवान नष्ट व्हायला लागले. ते पैसे ते पैलवान म्हणतोय मला एवढं द्या मी कुस्ती करतो. मग आता सध्या मला वाटतंय सिकंदर शेखची कुस्ती घ्यायला गेलं तर ते 2 लाख रुपये मागतो सिकंदर शेख सध्या. आणि ते खेडेगावात ते न परवडण्यासारखं उठ सगळ्या काय काय खेडेगावात. पण आता ही लोक काय करते, देकूरची चिंचोलनं एवढं मैदान चांगलं घेतलं की मग ती त्यांना ईर्ष्या वाटते दुसऱ्या गावाशनी की आमचं मी ते मैदान अशा पण झालं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं पैलवानाने ती पैसे देते ते. पण त्या पद्धतीनं माझ्या मते ती की पूर्वीसारखीच कुस्ती झाली पाहिजे. म्हणजे लोकांना बी कुस्त्या करायला खेडेगावच्या लोकांना परवडेल तसं तर हे म्हणजे जास्त होते सर, म्हणजे असं होतंय. बरोबर. मला सांगा, हिंदी कुस्ती पैलवान दीनानाथ सिंग म्हणा, गणपती नांदेडकर म्हणा, यांच्या सानिध्यात राहण्याचा युग तुम्हाला आला का? दीनानाथ अण्णांचे माझे चांगले संबंध आहेत पूर्वीपासून, फार वर्षापासून. बर. दीनानाथ अण्णांचे माझे दीनानाथ अण्णांचा मला कायम फोन येतो वरचेवर. बर बर. असतोय फोन, आनंद माळणे बी असतोय, मला बी असतोय, असतोय असतोय. धुमाळ परवानाची कुस्ती कशी व्हायची त्यावेळी? धुमाळ परवान चांगले खेळ होते, चांगले खेळायचे. चांगले पण चांगले पण. बरं, ते रेल्वेला लागले. रेल्वेत लागले, रेल्वेत लागले. ते पण तुमच्या भागातले ना? पनुमरे. जवळ शेजारीच की पनुमरे ना? पनुमरे, पनुमरे. बरं, मला एक सांगा, मग तुम्ही मारुती माने वगैरे यांच्या सानिध्यात राहण्याचे योग आला? माझ्या नगर लय वेळ आले, मारुती माने मान्यांच्या माने भावांच्या बरोबर. आणि मग विष्णू सावडेकर वगैरे मारुती माने त्यांच्याबरोबर नाही एवढं काय? नाही, ते विष्णू सावडेकर नाही, पण माने भावांचे माझे संबंध चांगले होते. मग ते खेळत्या लोक तुम्हाला बघायला योग आला? नाही, बघायला मिळालं नाही. त्यांची काय कुस्ती बघायला मिळाली नाही. पण मारुती मानेसारखा पैलवान मला तरी वाटते इथनं मागे झाला नसेल, मागे झाले असते. ती मला बिवंकापा बोर्ड वगैरे ती तगडी पळून लय तगडे होते. पण तसा पैलवान आता त्यांच्यानंतर काय असा वाटला नाही असा एवढा असता असता असा तगडा पैलवान
असा एवढ्या मोठ्या जोडीत खेळणारा पैलवान त्यांच्यानंतर असं मला तरी काय वाटलं. त्यांचा स्वभाव कसा होता हो? अगदी स्वभाव म्हणजे एकदम चांगला स्वभाव होता. एकदम चांगला म्हणण्यापेक्षा म्हणजे त्यांच्या मनात काय नसायचं, काय अजिबात काय नसायचं, म्हणजे असं काय हे असा वेगळापणा समानामध्ये काय नसणार, असं म्हणजे सगळ्यांच्या बरोबर हसत खेळ, हसत खेळत असं असणार काय म्हणे. मजा वगैरे तालमीत बसले वगैरे मजेशीर अनुभव कॉमेडी कॉमेडी किस्सा आहे का तुमच्या नजरेत असं मजा केली तालमीत घेऊन काय मजा त्यांनी? तसं काय माझा एवढं काय मला लक्षात नाही आलं काय नाही मजा काय तसं काही, पण बाकी विनोदी परवान होते बाकी ते म्हणजे मजेशीर बोलणार, मजेशीर हास करणार, हा करणार आणि नो टेन्शन मध्ये कायम 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 नो टेन्शन नो टेन्शन मध्ये कायम असत. ज्यावेळी ते खासदार झाले त्यावेळी तुम्हाला माहित तुम्ही होता का ते बघायला तुम्हाला मिळालं का संधी? दादा असताना त्यावेळेला आम्ही कुस्ती करत होतो त्यावेळेला आम्ही तेव्हा त्याच्यामुळे ते दादांच्या दादाने ते म्हणजे आपलं आम्ही ते हे ऐकायला ते मिळत होतो त्यावेळेला कुस्ती करत असल्यामुळे होतो ते खासदार. मग तुम्हाला पैलवानगी करत असताना असा मजेशीर कॉमेडी पैलवान म्हणजे एखादा कॉमेडी करणारा पैलवान असा कोण तुम्हाला असा आठवणीतला एखादा आहे का तुमच्या जीवनामध्ये पूर्ण असं पैलवानगी मैदानात गेला कुठे शड्डू वेगळा मारणे हसणे पहिल्यांदा म्हणजे सगळ्यांना मनोरंजन करणे असा पहिला कोण बघितला तुम्ही? लक्ष्मी मुडवडार ते बाकी हसत हसत जाणार खेळा कुस्ती करायला लक्ष्मी मुडवडार शड्डू मारणार हसत हसत जाणार मैदान मध्ये आणि हसत हसत कुस्ती करणार ते असं होते लक्ष्मी मुडवडार. पुन्हा गोपाळ पाटील जे पिशवीचे ते बी शड्डू मारे जय बजरंग जय बजरंग करीत जाणार मैदान जाणार गोपाळ पाटील त्यांचे बी कुस्ती मैसर असावी सगळी. तेव्हा श्रीपुत्राव बोंद्रेंचे ते पहिला होते त्यांच्या मला वाटतं कॉलेजमध्ये ते नोकरीला होते बर गोपाळ पाटील. आता आहेत का ते गोपाळ पाटील? आहेत की ते असं विनोद करायचे प्रेक्षक खुश होणार खुश होणार म्हटलं गोपाळ पाटलाची कुस्ती म्हटलं की नाही प्रेक्षक असं चवड्याबरोबर बसणार असं होणार म्हणजे एवढं चांगला गोपाळ पाटलाची कुस्ती तेवढा शड्डो मारे जाणार जय बजरंग करीत जाणार कपडे काढत असताना जय बजरंग करीत कपडे काढून जाणार असं मैदान जाणार. थोडीशी पिढी व्यसनाकडे चालल्या कुस्तीकडे किंवा मुलांच्याकडे मोबाईलचं हे वाढलेलं आहे त्याच्याबद्दल काय तुम्हाला बोलायचं आहे का? हां नवीन पिढीकडे कसा झालाय आता ते शरीर पूर्वीचे परवान शरीर असं कष्टानं कमवायचे आता बाकी ते नवीन नवीन पिढीला तरी औषधामुळं काय काय झालं ते एक त्यांचं ते चालू आहे नवीन पिढीचं आणि एक दुर्दैव एवढं आहे की काय काय पैलवान असं ते औषध खाऊन किंवा इंजेक्शन घेऊनच कुस्ती करते ते मेहनत असं बी चाललंय. डोपिंग असं होतंय बरोबर त्यामध्ये साध्या साध्या स्पर्धेमध्ये सुद्धा तसं सिकंदर शिंग आणि महेंद्र गायकवाड यांची कुस्ती झाली झाली त्या कुस्ती थोडी तक्रार झाली पण ती तक्रार मीडियापर्यंत आली बरोबर अशीच तक्रार एक 20 वर्षापूर्वी गुंडाजी पाटलांच्या प्रकरणामध्ये पण झाली. मग या गुंडाजी पाटलांच्या तुम्ही बघितलं का त्याचा खेळ वगैरे गुंडाजी पाटलाचा? बघितलं. गुंडाजी पाटील कसा पहिला लई चांगला पहिला एक नंबर पळून खेळणार लई तगडा पळून चांगला खेळत होता पण त्यांचं जरा थोडस जरा झालं कचीकरण झालं थोडस तिथं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थोडस झालं कचीकरण झालं. मग सिकंदर शेखवर तुम्हाला असं वाटतं का अन्याय झाला महेंद्र गायकवाडच्या कुस्तीच्या वेळी? नाही सिकंदर शेखवर बघा तुम्हाला सांगतो नाही अन्याय झाला नाही ती कुस्ती बरोबरच होती रास्त आणि पंच म्हणून सांगताय तुम्ही त्रयस्थ म्हणून हो बरोबरच होती ती बघण्याचा योग तुम्हाला आलता आलं आम्ही बघितली ती हिला मोबाईलला बघितली कुस्ती बर बघितली म्हणजे अन्याय झाला नव्हता? नाही बरोबर. आणि समजा अन्याय जर तेवढ्या हे झाला असता मी म्हणतो तरी सुद्धा त्यांना 1.5 मिनिटं होते ना बाकी सिकंदरला हो शेवटचे 1.5 मिनिटं होती तर त्यात कुस्ती फिरवत आली असती त्यांना सिकंदर शेखना पण ती काही केलं नाही नाही झालंच नाही ना त्यावर असं झालं काय होय बरोबरच आहे त्यामुळे महेंद्र गायकवाड बरोबर होत बरोबरच होत. अरे कुस्तीमध्ये कसं आहे थोडस लोकांना वाटलं असेल बाबा याच्या अन्याय झालाय पण त्यांना 1.5 मिनिटं असताना सुद्धा ती कुस्ती फिरवत आली असती बरीचशी बर बर 1.5 मिनिटांमध्ये 3 मिनिटाची कुस्ती राऊंड असतोय 2-3 मिनिटाचा राऊंड असेल फिरवत आली नाही त्यात समजते ना त्यात समजून येते म्हणजे मीडियाने मात्र त्याच्यावर जरा जास्त मीडियाने जरा थोडस हे केलं जात त्यामुळे ते असं झालं त्यामुळे सिकंदरवर भावनिक हे लय आलं भावनिक लोकांचं प्रेम बसलं त्या सिकंदरवर त्या प्रेमापुढे सिकंदर शेखला आता फायदा झाला की तो महाराष्ट्र केसरी झाला ताकदीने लढला आपण त्यामुळे त्या माणसानं आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं करण्याचं पण काम केलं कोल्हापूरचं नाव मोठं केलं त्याबद्दल त्यांचं आभार मानलंच पाहिजे आपण. आणि कधी जीवनामध्ये मला एक असं वाटतंय असा योगायोग तुमच्या लाईफमध्ये कधी आला का कुठे कुस्त्याला गेला ना असा अन्याय झाला असा कधी कधी एखाद्या कुस्तीत?
झालं गाणे झालं काही ठिकाणी. बघा निमगावला गेलो होतो आम्ही, निमगावला गेलो होतो असताना तिथे एक नंदीवाला म्हणून एक होता, रावसाहेब नंदीवाला, ते निमगाव मोठा मोठा रसाब आहेत ना त्यांच्या, तिथं होता. तिथं मी त्यांच्या गावात निमगावमध्येच कुस्ती होती, ती तिकीटवर होती, पैशावर असे तिकीटवर होती. त्या मैदानाला त्यांना मी हरवलं होतं, पण मला तिने बाबा हिने हरवलंय आणि यांना विजय द्यावा असं तिने केलं नाही, तिथं नाही केलं. हा तुमच्या अन्य झाला. आज आपण अशा एका व्यक्तीजवळ आलो ज्यांचं नाव आहे संपत जाधव, ज्यांनी कुस्तीचा एक चांगला इतिहास, कुस्तीचं चांगलं पंचगिरी करण्याचं काम केलेलं आहे, इतिहास पण सांगितलेला आहे. त्याचबरोबर 3 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन आहेत, 2 वेळा महाराष्ट्र उप चॅम्पियन आहेत, त्याचबरोबर ऑल इंडियाला 5 वेळा खेळलेले आहेत आणि आता वेगवेगळ्या मैदानात पंच म्हणून काम करतात, महाराष्ट्र केसरीच्या मैदानात पंच म्हणून काम करतात. फार मोठे असे व्यक्तित्व आहे. त्यांची 2 मुलं एक चांगल्या ठिकाणी त्यांनी नोकरी करतायत, एक मिलिटरीत आहे, देशे सेवा करतोय, अशी त्यांची मुलं आहे, परिवार चांगल्या पद्धतीने आहे. चिंचोली हे त्यांचं एक साधं खेडेगाव असणारं गाव आहे आणि ह्या गावातील गरिबीतून उपमहाराष्ट्र केसरीपर्यंत मजल मारणारे पैलवान संपत जाधव यांच्याजवळ आलो आणि त्यांच्याकडून कुस्तीचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने इतिहास सांगितला, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि नवीन पिढीला एक चांगला संदेश देण्याचं त्यांनी महान कार्य केलेलं आहे असं मला वाटतंय. एवढंच बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद, नमस्कार. तुम्ही इथं आल्याबद्दल तुम्हाला बी माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून धन्यवाद देतो. थँक्यू थँक्यू.